आणि चांदई संघाचे देखील बरेचसे पाठक उपस्थित आहेत. सुरसीची मॅच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे दामत गावचं क्रीडांगण. ग्रामस्थ मंडळ दामत आयोजित दामत चषक 2024 पर्व दुसरे. अगदी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील थाटामाटात भव्य दिव्य आयोजन बघायला मिळालंय. आणि मगाशीच मी आणखीन एक स्पर्धेचा उल्लेख केला, गोलंदाजी मार्कर गोलंदाज जयेश बघायला मिळतोय. जयेशवर आता दडपण असेल, बरस प्रेशर असेल, कारण त्याच्या समोर आहे वैभव थेर. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली आहे, चेंडू हवेमध्ये आहे, नवीन मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडला. इथे प्रयत्न करायला हवे होते, कारण महत्वाचा खेळाडू आहे, महत्वाची कॅच आहे. प्रत्येक धाव, प्रत्येक रन, प्रत्येक कॅच महत्वाची आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. दोन दोन खेळाडू तिथे उपस्थित होते, परंतु एकानेही झेल अटेम्प्ट केला नाही. आणि या चेंडूवर मिळतात दोन धावा, पाच बॉल, 8 धावांची गरज. पाच बॉल 8, पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च केला जयेशने. वैभव थेर 2 चेंडूचा सामना केलाय, 2 धावा त्याच्या माध्यमातून. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. इथे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आलाय वैभवच्या बॅटमधून. या अगोदरच्या चेंडूवर जो झेल उडाला होता, कदाचित तो ट्राय करायला हवा होता, कारण दोन दोन खेळाडू होते, बॅकअप मिळाला असं कदाचित, परंतु अटेम्प्ट केला नाही. त्या चेंडूवर आल्या 2 धावा आणि तदनंतर मात्र वैभव थेरने गिअर मात्र बदलला, सर्व चेंडूला फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरतून. 7 धावांसाठी षटकार, धाव संख्या षटकाराच्या मदतीने 38 या आकड्यावर. उर्वरित 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 4 बॉल 2, जयेश गोलंदाजी मार्कवर, पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर आला षटकार. आता 4 बॉल 2 धावांची गरज. चक्रव्यूहर असलं जात इथे वैभव थेरसाठी, आणि त्या चक्रव्यूहामध्ये अडकू शकेल का वैभव थेर? एक चांगला खेळाडू आहे. इथे चांगला बॉल हाताळलाय, चांगला चेंडूची फेकी केली आहे गोलंदाज जयेशने. लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज हाय व्होल्टेज, आणि तोच हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांदई आणि त्याच्या विरोधात काजगाव या दोन संघाच्या दरम्यान 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावांची गरज, अत्यंत महत्वाचा चेंडू, गोलंदाज जयेश त्याच्या समोर वैभव. आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग सुरू आहे जयेशच्या माध्यमातून. जरी षटकार आला होता, त्यानंतर मात्र 2 चेंडू त्याने निर्धाव आताळलेत. आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज. श्री इलेव्हन चांदई, आज जयशंकर चांदई संघ श्री इलेव्हन नावाने खेळत असताना, परंतु 12 खेळाडूंनी आम्हाला सांगितलं की सरकत नाहीये, परंतु चांगली मॅच. हा जर चेंडू डॉट आला तर मात्र मजा येईल. एक डाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न, फेकी केली आहे आणि इथे धावची स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाजाला. या चेंडूवर असेल एक डाव, नक्कीच स्क्वेअर लेग जे पंच आहे त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे ह्या किपर एंडला, धावचित आहे की नाही ते बघण्यासाठी. आमची टेक्निकल रूम इथे सज्ज आहे, जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. नॉट आउट आहे ह्या साइडला, एक डाव असेल या चेंडूवर. आता एक बॉल आणि एका डावाची गरज, जबरदस्त मॅच. कर्जत बनाम बदलापूर, चांदई आणि त्याच्या विरोधात काजगाव संघ. श्री इलेव्हन नावाने खेळत असताना चांदई संघ आणि वरद इलेव्हन नावाने खेळत असताना काजगाव हा संघ. जर सामना आवडला असेल तर इथं जोरदार टाळ्या होऊन जातो दोन्ही संघांसाठी.
चांगली मॅच सुरू आहे, हृदयाची धडधड वाढायला सुरुवात झाली आहे. कोणता संघ जिंकेल, चांदई की काजगाव, काजगाव की चांदई, एक चेंडू एका धावेची गरज. आज दापिवली येथे डे मध्ये स्पर्धा सुरू होती आणि क्वार्टर फायनल मध्ये ढवळेपाडा विरोधात उमरोली असा सामना रंगला होता आणि त्यावेळी देखील असं चित्र होतं, दोन चेंडू मध्ये दोन धावा आणि तदनंतर एका चेंडूवर एका धावेची गरज होती. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर वैभव थोर, एक बॉलची गरज आणि ते धावचित होतोय फलंदाज जल्लोष मैदानच्या आतमध्ये, विजयी होतोय काजगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन डीजे.